आपण राज्याच्या राजकारणातली आताची अत्यंत महत्त्वाची बातमी बघतोय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यांचा आता राजीनामा जो आहे तो मंजूर झालेला आहे. राज्यपाल पदावरून भगतसिंग कोश्यारी पायउतार झालेले आहेत आणि रमेश बैंस हे राज्याचे नवे राज्यपाल असणार आहेत अशी माहिती सध्या हाती येते. रमेश बैंस हे उत्तराखंडचे आहेत जे राज्याचे आता नवे राज्यपाल असतील. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी जेव्हा मुंबई दौऱ्यावर होते तेव्हा त्यांच्याकडे सुद्धा ही आपली इच्छा बोलून दाखवली होती, आपल्याला पदमुक्त करावं असं त्यांनी सांगितलं आणि अखेर आत्ता त्यांचा राजीनामा मंजूर झालाय. आपण नवीन राज्यपाल नेमके कोण आहेत ते बघतोय. रमेश बैंस हे उत्तराखंडचे आहेत. बैंस यांनी त्रिपुराचं सुद्धा राज्यपाल पद आता भूषवलेलं आहे. वाजपेयींच्या काळामध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्री होते बैंस. छत्तीसगडच्या रायपूरचे ते माजी खासदार आहेत. अशी मोठी राजकीय पार्श्वभूमी आणि अनुभव त्यांच्याकडे आहे आणि आता ते राज्याचे नवे राज्यपाल असतील. सध्या झारखंडचे राज्यपाल म्हणून रमेश बैंस काम बघतायत. यापूर्वी त्यांनी त्रिपुराचं सुद्धा राज्यपाल पद भूषवलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्री म्हणून ते कार्यरत होते आणि आता ते महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झालेला आहे. आपल्याला पदमुक्त करावा अशी इच्छा जी त्यांनी पंतप्रधान मोदींकडे बोलून दाखवली होती त्यानुसार आता त्यांना पदमुक्त करण्यात आलेलं आहे आणि आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैंस हे असतील. सध्या ते झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी त्रिपुराचं सुद्धा राज्यपाल पद भूषवलेलं आहे आणि आता ते महाराष्ट्राचा राज्यपाल पदाचा पदभार हाती घेतील. अत्यंत महत्त्वाची बातमी राज्याच्या राजकारणातली, कारण सातत्यानं जी काही वक्तव्य भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून झाली त्याच्यानंतर विरोधकांनी प्रचंड त्यांच्यावर टीका केली. ठिकठिकाणी त्यांचे जे दौरे निघत होते कार्यक्रमासाठी म्हणून त्यांना बोलावलं जात होतं, प्रत्येक ठिकाणी त्यांना कडाडून विरोध केला जात होता. त्यांनी येऊ नये यासाठी प्रचंड निदर्शनं झाली, प्रचंड आंदोलनं झाली, मोठ्या प्रमाणात टीका झाली, सोशल मीडियावर त्यांच्यावर मोठी टीका झाली आणि या सगळ्यानंतर पंतप्रधान मोदींचा जो आत्ताचा काही दिवसांपूर्वीचा मुंबई दौरा होता त्या दरम्यान भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्याला पदमुक्त होण्याची इच्छा आहे आणि पदमुक्त तुम्ही केल्यानंतर मला आयुष्यातला उर्वरित वेळ हा आता अध्ययन चिंतन मनन यामध्ये व्यतीत करावासा वाटतोय अशी इच्छा पंतप्रधानांकडे बोलून दाखवल्याचं आपल्यापर्यंत कळलं होतं आणि त्यानुसार आता भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झालेला आहे. राज्यपाल पदावरून ते पायउतार झालेत आणि यानंतर यापुढे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून रमेश बैंस हे काम बघणार आहेत. रमेश बैंस हे सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. यापूर्वी त्यांनी त्रिपुराचं सुद्धा राज्यपाल पद भूषवलेलं आहे आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळामध्ये ते केंद्रीय पर्यावरण मंत्री सुद्धा होते. रमेश बैंस यांची ओळख आपण बघतोय. त्रिपुराचं राज्यपाल पद त्यांनी यापूर्वी भूषवलंय. सध्या ते झारखंडच्या राज्यपालपदी आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले तर छत्तीसगडच्या रायपूरचे ते माजी खासदार आहेत आणि असे हे मोठी राजकीय पार्श्वभूमी आणि अनुभव असलेले रमेश बैंस हे आता महाराष्ट्राचे राज्यपाल असतील. विरोधकांनी सातत्यानं ही मागणी लावून धरलेली होती, मोठ्या प्रमाणात टीका त्यासाठी त्यांनी केली. लवकरात लवकर राज्यपाल म्हणजे भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून मुक्त करून टाकावं, पायउतार करावं अशी मागणी प्रचंड जोर धरत होती संपूर्ण राज्यभरात. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल जी वक्तव्य भगतसिंग कोश्यारी यांनी केलेली होती त्यावरून प्रचंड गदारोळ माजला होता आणि अखेर आता त्यांना पदमुक्त करण्यात आलेलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे